बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बांधकाम विषयक प्रदर्शन रचना 2022 24 ते 27 नोव्हेंबर सैनी स्कूल मैदान सातारा, नक्की भेट द्या. प्रायोजक विकास भटेवरा व्हेंचर्स, आयकॉन स्टील आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. त्या त्या योद्ध्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता लढाया केला. शिवाजी महाराजांनी लढाई केली तर फक्त ह्या देशातल्या सर्व सामान्य सर्व धर्मातल्या लोकांना गुलामगिरीतनं मुक्त करून करण्याकरता त्यांनी लढाई केली. आणि हे म्हणतात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जुना झाला. बारकाने जर आपण विचार केला तर त्यावेळेस सुद्धा एक विचार जो राजकीय राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, एक मॉडर्न इंडिया जे आता आपण म्हणतो आधुनिक भारत, ही त्यावेळेस त्यांनी संकल्प त्याच्यामुळं राजकीय जर बोलायचं झालं तर भगतसिंग असतील, त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील, त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, असे अनेक राष्ट्रपुरुष जे आहेत ह्यांनी त्यांचं स्फूर्ती त्यांनी शिवाजी महाराजांच्या आणि प्रेरणा त्यांना मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामुळं. आणि हे म्हणतात आहे की छत्रपती विचार जुने झाले. मग नेमकं जुने झाले तर विचारचा आणि कुठला कोणाचा आदर्श घेऊन आजपर्यंत वाटचाल झाली? हा देश आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या ज्या लोकांनी जेव्हा म्हणाले की झाली आहे काय एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याच्या विरोधात जेव्हा सगळे शरण जात होते त्यावेळेस एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताटपणे सर्वसामान्य जनतेसाठी या देशासाठी उभे राहिले. मग माफीनामा काय शरण जायचं होतं ते त्यावेळेस जाऊ शकले असते. आज मला सांगा की असं वक्तव्य जेव्हा हे बोलतात त्याला लाज वाटत नाही ह्या लोकांना? कसला आधार घेऊन बोलतात हे आणि कोण ही? आणि तरी देखील असं जेव्हा वक्तव्य केलं तर कुठंतरी दुःख म्हणण्यापेक्षा चीड येते, राग येतो. आज ह्या संपूर्ण जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून हा देश आहे, आपला भारत देश आहे. ह्या भारत देशामध्ये वेगवेगळे विभिन्न जाती धर्मातल्या लोकांचं वास्तव्य आहे आणि ह्या सर्व लोकांना एकत्रित ठेवायचं असेल तर फक्त सर्व धर्म समभाव जो विचार त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्याची मांडणी केली होती त्या विचाराच्या आधारावरच हा देश अखंड राहू शकतो. हा देश अखंड आणि लोक सर्वात मोठी जगातली लोकशाही आबादी ठेवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारा ही सोडून चालणारच नाही. तर या देशाची तुकडे व्हायला किती वेळ लागतोय? तो काळ वेगळा होता, ठीक आहे, वेगळा म्हणजे चांगला होता असं म्हणायची वेळ. त्यावेळेस लोक समाजाचा विचार करत होते की आपण काय केलं पाहिजे समाजासाठी. म्हणजे कुटुंब म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त कुटुंब म्हणजे फक्त त्यांचं म्हणजे घरातले लोक ह्यांना कुटुंब मानलं नाही, त्या देशातले प्रत्येक नागरिकांना एक एक्सटेंडेड फॅमिली म्हणून एक आपलं कुटुंब म्हणून त्यांनी विचार केला. आज काय परिस्थिती? ठीक आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा संकल्पना त्यावेळेस मांडली